नमस्कार मित्रांनो, इयत्ता 12वी वाणिज्य या शाखेमधील वाणिज्य संघटन व व्यवस्थापन म्हणजे OCM ह्या विषयाच्या संदर्भात 2020-21 साठी जो भाग पाठ्यक्रमातून वगळण्यात आलेला आहे त्या 25% कमी केलेल्या सिलेबसची माहिती आज आपण पाहतोय. त्यासाठी आपल्याला दोन सूचना ह्या ठिकाणी समोर दिलेल्या पाहायला मिळतील. खाली दिलेले उपघटकांतील प्रश्न कोणत्याही परीक्षेत विचारले जाणार नाहीयेत, म्हणून हा भाग वगळण्यात आलेला आहे हे आपल्या लक्षात येईल. हा बदल केवळ शैक्षणिक वर्ष 2020-21 साठीच आहे हे देखील आपण विचारात घ्यायचे. पुढच्या वर्षी पुन्हा हा भाग समाविष्ट होणार आहे. मित्रांनो, यामध्ये प्रकरण पहिलं आहे व्यवस्थापनाचे तत्वे. यामध्ये 1.4 व्यवस्थापन तत्वांचे महत्त्व हा जो घटक आहे पान नंबर 3 वरती असलेला, त्यामधील व्यवस्थापनाच्या तत्वांच्या स्वरूपावरून केलेले चर्चेनंतर इथपासून ते यामुळे व्यवस्थापनाच्या कांच्या मनात आत्मविश्वास निर्माण होतो इथपर्यंतचा भाग वगळण्यात आलेला आहे. तुम्हाला इथं स्पष्ट दिले या घटकापासून त्या घटकापर्यंत माहिती वगळण्यात आलेली आहे. जसं आपण परीक्षेमध्ये इंग्रजी विषयाचे उतारे पाहतो तो उतारा तिथपासून तिथपर्यंत दिलेला असतो. असा आधीमध्ये कुठलाही भाग जो परीक्षेला विचारला जातो तो पॅरेग्राफ जसा असतो त्या पद्धतीने आपल्याला या विषयांच्या संदर्भात इथपासून ते तिथपर्यंत असं म्हटले, त्यामुळे जिथून सुरुवात सांगितली तिथे एक टिक मार्क करा आणि जिथपर्यंत सांगितली तिथे एक चौकोन करा आणि त्या घटकावरती काट मारा, म्हणजे तो घटक आपल्याला परीक्षेसाठी विचारला जाणार नाही असं स्पष्ट होते. हा अतिरिक्त माहिती आहे, ती तुम्ही नंतर अभ्यासासाठी वापरली तरी चालेल. त्यानंतर 1.7 हा जो मुद्दा आहे शास्त्रीय व्यवस्थापनाची तंत्रे पान नंबर 10 वरती असलेला, त्यामध्ये शास्त्रीय व्यवस्थापनाची काही महत्त्वाची तंत्रे इथपासून ते अधिक वेतन मिळविण्यासाठी प्रेरणा मिळते इथपर्यंतचा भाग अभ्यासक्रमातून वगळण्यात आलेला आहे. त्यानंतर तिसरं प्रकरण आहे उद्योजकतेचा विकास, त्यामध्ये 3.6 हा जो मुद्दा आहे यशस्वी उद्योजकाचे गुण 44 पान नंबरवरती असलेला, तो यशस्वीपणे व्यवसाय करणाऱ्यांमध्ये इथपासून ते व्यवसाय यशस्वी करण्याचे मार्ग शोधतात इथपर्यंतचा जो भाग आहे तो वगळण्यात येतो आहे. वाचून समजण्यासारखा भाग आहे, तो तुम्ही समजून घेऊ शकता. त्यानंतर प्रकरण 4 व्यवसाय सेवा, यामध्ये 4.7 जो भाग आहे वाहतुकीचा पान नंबर 83 वरती असलेला, ज्यामध्ये भारतासारख्या देशात इथपासून ते अंतरासाठी देखील याचा उपयोग होतो इथपर्यंतचा भाग वगळण्यात येतोय. इंटरनेट वापरून याचा अभ्यास तुम्हाला करता येण्यासारखा आहे असं यांनी सूचना केलेली आहे, परंतु याच्यावरती कुठलेही प्रश्न विचारले जाणार नाहीत अशी स्पष्ट टीप सुरुवातीलाच दिलेली आहे, म्हणून तुम्ही काळजी करू नका की हा घटक अभ्यासायचा की नाही. इथे स्पष्ट सांगितले प्रश्न येणार नाहीत. 4.9 हा जो मुद्दा आहे चौथ्या प्रकरणातला 91 पान नंबरवरती असलेला, ज्यामध्ये संप्रेषण ही एखाद्या व्यक्तीकडून इथपासून ते संदेश हा संग्रहित ठेवला जातो इथपर्यंतचा भाग वगळण्यात आलेला आहे आणि हा देखील तुम्ही इंटरनेट वापरून अभ्यासू शकाल. प्रकरण 6 आहे व्यवसायाची सामाजिक जबाबदारी, त्यामध्ये 6.4 जो व्यवसाय नीतीशास्त्राचा भाग आहे पान नंबर 141 वा असलेला, तो कमी करायचा आहे. कुठून कमी करणार? संज्ञा या शब्दापासून ते कार्यक्षम आणि अष्टपैलू बनविणे इथपर्यंतचा हा भाग टिकमार्क करून कॅन्सल करायचा आहे. यानंतर आहे 7वा भाग ग्राहक संरक्षण, यामध्ये 7.3 हा मुद्दा आहे ग्राहक संरक्षणाची गरज आणि महत्त्व पान नंबर 154 वरती असलेला, ज्यामध्ये सामान्यपणे ग्राहकांचे अधिकार आणि हित इथपासूनचा भाग कमी करायचा आहे तर जनतेच्या हितासाठी करणे आवश्यक आहे इथपर्यंतचा भाग हा अभ्यासक्रमातून वगळण्याचा आहे. वाचून समजण्यासारखा हा घटक आहे म्हणून कमी करण्यात येतोय. त्याचं रिझन म्हणूयात आपण दिलेलं आहे का कमी झालेलं आहे. 7.5 हा 8व्या प्रकरणातला भाग आहे, सॉरी 7व्या प्रकरणातलाच भाग आहे 7.5वा, यामध्ये ग्राहकांच्या जबाबदाऱ्या हा जो घटक आहे 157 पान नंबरमध्ये, त्यामध्ये ग्राहक संरक्षण कायद्याचे इथपासून टिकमार्क करायचे तर मदत करण्यासाठी कार्य केले पाहिजे इथपर्यंतचा भाग याला टिकमार्क करा, हा भाग कमी करण्यात येतोय, तो अतिरिक्त माहितीसाठीचा भाग आहे. त्यानंतर प्रकरण 8मध्ये 8.4 हा मुद्दा विपणनाची प्रकार 177 पान नंबरवरती असणारा, तो विपणनीचे
प्रकार इथपासून टिक मार्क करायचे जो तक्ता दिलेला आहे तिथपासून, तर त्यास एक क्रयाधिकार बाजार म्हणतात, इथपर्यंतचा भाग टिक मार्क करून कॅन्सल करायचा। अशा पद्धतीने मित्रांनो ह्या वाणिज्य संघटन व व्यवस्थापन ह्या विषयातील हा भाग वगळण्यात आलेला आहे, 25% सिलेबस कमी करण्यात आलेला आहे। यावरती व्यवस्थित टिक मार्क करून काट मारा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल अभ्यास करताना की हा भाग आपल्याला अभ्यासायचा नाही आणि परीक्षेत याचा अभ्यास केला नाही तरी चालणार आहे, कारण याच्यावरती प्रश्न विचारले जाणार आहे। हा राहिलेला भाग जो आहे त्याच्यावरती जास्त कॉन्सन्ट्रेशन करून जेवढा तुम्हाला अभ्यास करता येईल तेवढा त्याचा अभ्यास करा, जेणेकरून भविष्यामध्ये तुम्हाला जी परीक्षा द्यायची आहे ती परीक्षा व्यवस्थित देता येईल। चला तर मित्रांनो मग आजचा व्हिडिओ या ठिकाणी थांबूयात, भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये। अशाच पद्धतीने काही विषयांच्या संदर्भात कमी करण्यात आलेल्या भागाची माहिती